हाँ बोला। चुकीचं तर अजिबात, मी इथं आल्याच्या नंतर मला चुकीचं काही दिसलंच नाही, एकदम टकाटकच दिसलं सगळं। तुमचा जे मेनो आहे ते मेनो भी नंबर एक आहे। आज सोमवारचा तुमचा मेनो आहे ना, चपाती, चना दाळ, चवळी, मटकी, काकडी आणि गाजर, हा आणि गुळ। हा आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी बघितलंय फक्त वरण आणि करपलेल्या पोळ्या, याच्या व्यतिरिक्त काहीच दिलं नाही। मग तुमचा सोमवारचा मेनू कुठं गेला? तुमचा चपाती, चना दाळ, चवळी, मटकी, कांदा, लोणचं, गुळ? नाही हो, अहो इथं लिहिलेलं आहे, तुमचा मेनू माझ्या समोर आहे। सोमवारचं जेवण चपाती, चना दाळ, चवळी, मटकी, कांदा, लोणचं, गुळ, काकडी, कुठे? अहो मी काय म्हणालो, तुमचा हे मेनू मला दाखवा ना आज। तुम्ही एक ध्यान हा, तुम्ही इथं मेनू लिहून ठेवलाय, मी प्रिंट काढली, तुमचे 48,000 डबे रोज चालले, बराबर आहे? तुमच्याकडची डब्याची जी क्वांटिटी आहे ती आहे 1400 ते 1500। मग आता 48,000 लोकांना तुम्ही जेवण चाललंय कसं? कांदा, लोणचं, गुळ, आणि मी जाऊन ज्या डब्यामध्ये पाहिलंय त्या डब्यामध्ये फक्त डाळ, भात आणि त्या करपलेल्या पोळ्या, हे मिळेल का? तुमचं तू मॅनेजर आहेस? हा कस काय चाललंय खेळ आहे? हा कसा? सॉरी, हा गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा पगार, गव्हर्नमेंटचा माल आहे असं लुटता? फोन ते मालकाला बनवून घ्या, कलेक्टरला फोन करा, नाही कलेक्टरला सांगा हे सगळं बंद झालं पाहिजे। म्हणा गोरगरिबाच्या जीवाशी खेळायला हे सकाळ, हे रात्री, हे सकाळचा मेनो, हे रात्रीचा मेनो, हे काय धंदा आहे काय? याच्यामध्ये दिलंय सोमवारचं चपाती, चपाती, चना दाळ, चवळी, मटकी, कांदा, लोणचं, गुळ, काकडी, पत्ता गोबी, आणि हे रात्रीचा नेमो जे आहे ते याच्यामध्ये चपाती, चना दाळ, चवळी, मटकी, काकडी, गुळ, पत्ता गोबी, गाजर, आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगतो की हे जेवण गोरगरीब लोकांना देईनात। याच्यामध्ये फक्त डाळ, खराब झालेली डाळ, चपाती तुम्हाला सांगतो की पूर्ण करपलेली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की खराब झालेला भात, हे असं जेवण तुम्हाला सांगतो की हे द्यायलंय। ताबडतोब माननीय शासनाला माझी विनंती आहे, कोण याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते ताबडतोब सस्पेंड झाले पाहिजेत, त्यांना निलंबित करा, नसता माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो की इथं एकही तुम्हाला सांगतो कर्मचारी मी इथं राहू देणार नाही। हे काय धंदा लावलाय? कलेक्टर साहेबाला स्वतः तिथं सांगा, तिथं येऊन एकदा व्हिजिट द्या म्हणा। आज इथं काय खेळ चाललाय हे जरा बघा।